माझी लहानपणापासून चित्रकला चांगली होती आणि इयत्ता चौथीपासून खरी विकास झाला. आजपर्यंत मी 5000 जवळपास एकूण स्केचेस काढले, त्यातले 500 जवळपास डिटेक्ट झालेले. आज आपण उपस्थित आहोत कुर्ल्याच्या एका अशा कलाकारांच्या भेटीसाठी ज्यांनी मुंबई पोलीसची त्यांच्या कलाच्या माध्यमातून खूप महत्त्वपूर्ण मदत केली आहे. आपण जाणून घेऊया नितीन महादेव यादव यांचा कलाचा प्रवास कसा झाला. नमस्कार. नमस्कार. माझी लहानपणापासून चित्रकला चांगली होती आणि इयत्ता चौथीपासून खरी विकास झाला, कारण मी चित्र काढत असताना माझी बहीण एका बाजूला ती चित्र काढायची पाठीवर, तर दुसऱ्या बाजूला मी चित्र काढायचो आणि आम्ही रोज चित्र काढून कुणाचं चांगलं चित्र अशी स्पर्धा चढाओढ व्हायची. असं करत करत आमची चित्रकला विकसित झाली. नंतर वडील मला पेपर देऊ लागले आणि पेपरवरती चित्र काढलं की मग खाली ती तारीख, वार आणि माझं नाव लिहायचे. त्यांनी फाईल केली होती. इयत्ता सातवीला असताना मी 20 रुपयाची नोट बनवली होती आणि ती कुठल्याही दुकानात चालत होती, पण मी लगेच सांगायचो मागची बाजू कोरी आहे आणि सगळेजण कौतुक करत होते. फक्त एक मास्तर मला म्हणाले की आयुष्यात सगळी डुप्लिकेट कर, फक्त नोट कधी बनवू नको. मग मी पुन्हा कधी नोट बनवली नाही. आणि वडील माझे सर्वांचं म्हणजे कोणी पाहुणे आले की माझे चित्रकला दाखवायचे आणि त्यामुळे मी लाजायचो आणि मी माझं स्पर्धक व्हायचो, कौतुक व्हायचं. त्यामुळे माझी चित्रकलेला मी चढाओढ करत राहिलो. मग एवढी चित्रकला चांगली विकसित झाल्यावर मला माझ्या शाळेने पण वहीच्या समासामध्ये पण चित्र असतं, जागा असते, तिकडे मी चित्र काढायचो. तिकडे पण त्यांनी मला माफ केलं आणि माझे वर्ग शिक्षक यायचे शिकवायचे, तर ते अभ्यासच्याऐवजी त्यांचे चेहरे काढायचो मी. आणि असं करत करत मला चित्रकला खूप मोठी झाली. तुम्ही आतापर्यंत मुंबई पोलीसचे कुठले असे महत्त्वपूर्ण केस सॉल्व्ह केलेत? सर्वात प्रथम मी लहानपणापासून मी रिक्षा नंबर प्लेट, साईनबोर्ड, बॅनर्स आणि आत्ताचा कम्प्युटरचा जमाना आहे. पूर्वी एवढे एवढे लहान चेहरे असलेले देवाघरी गेलेले माणसांचे फोटो माझ्याकडे यायचे काढायला मोठ्या प्रमाणात, तर ते चित्र काढून काढून चेहऱ्यांचा अभ्यास माझा एवढा झाला की चौकीत पण मी नेम प्लेट करायला जायचो. त्यावेळी एक वेळ मी असंच नेमप्लेट करत असताना एक मर्डरची केस आली होती GSK हॉटेलमध्ये आणि तिकडे एका वेटरनीच पाहिलं होतं, चहा द्यायला गेला होता आणि चहा पिला तो माणूस आणि निघून गेला. त्यांनी मर्डर केलेली होती आणि मग मीच पोलिसांना सांगितलं त्या वेटरनी जर बोलतं केलं तर मी एक स्केच काढेन. ते माझ्या लाईफचं पहिलं पोलीस स्केच होतं आणि ते डिटेक्ट झालं 48 तासात. कलकत्त्यामध्ये जाऊन आरोपी पकडून पोलिसांनी आणला. तिथून मग ते पोलीस ट्रान्सफर होत जातात या चौकीतून त्या चौकीत, त्या चौकीतून ह्या चौकीत, आणि त्यांनी मला मोठा केला. कारण का एकाच चौकीत मी राहिलो नाही आणि तर खरं तर माझं स्वप्न होतं पोलीस इन्स्पेक्टर बनायचं, पण नाही झालो ते बरं झालं. एखादा मी चौकीचा बीट ऑफिसर असतो, पण आता ऑल मुंबई, गुजरात, पुणे, रायगड, ठाणे, नाशिक येथील देखील पोलीस केसेस मी करतो आहे. आजपर्यंत मी 5000 जवळपास एकूण स्केचेस काढलेत, त्यातले 500 जवळपास डिटेक्ट झालेले आहेत. त्यात महत्त्वाची केस म्हणजे GSK हॉटेलची मर्डर, स्पेन लेडीज बँड्रा इथे झालेला बलात्कार, नंतर शक्ती मिल कंपाऊंडमधील 5 आरोपी महिला पत्रकावर रेप आणि अत्याचार केलेला, त्यानंतर एका लेडीजचे 5 तुकडे चेंबूर, मानकुरला एका लेडीजला खाडीत फेकलेलं, ते आत्ता काल परवा मी मानकुरचं एक 20 वर्षाची तरुण मुलगी लग्न झालेली, तिला निकेडा अवस्थेत गुणीत भरून गटारे टाकलेलं होतं. आता ते स्केच काढून दिलं आहे, आता त्याचा अजून उलगडा झाला नाही. आणि आत्ता परवा बँड्रा पोलीस ठाणे पश्चिम येथे रस्त्यावर राहणारी महिला तिचं लहान मूल 10 महिन्याचं घेऊन गेले, त्यामुळं 10 महिन्याचं मूल उचलून एका बाईने नेलं,
आणि त्यानंतर मग ते माझ्याकडे आले एक दिवसाने, आणि त्या लेडीजचं चित्र मी काढलं आणि ते लेडीजचं चित्र त्या महिलेला पकडलं दुसऱ्या दिवशी, आणि तिने ते तेलंगणा येथे आंध्र प्रदेश येथे एका दोन पुरुषांना विकलं काहीतरी 4 लाखाला काहीतरी, आणि मग तिथून मला फोन आला आंध्र प्रदेशवरून की आम्ही तिकडे आलो आहे, तुमच्या स्केचचा उपयोग झाला आणि आता ते मला भेटायला येणार आहे 2 दिवसात. असे हजारो म्हणजे 5 वर्षाच्या मुलीवर रेप, 8 वर्षाच्या मुलावर रेप, 14 वर्षाच्या मुलावर रेप मुलगा, आणि खूप चोरी मारी रॉबरी असे हजारो स्केचेस माझ्या अजून तोंडपाठ आहेत आणि खूप डिटेक्ट झालेत, परंतु त्यांच्याकडून सर्टिफिकेट आणायला मला वेळ मिळत नाही. आत्ता माझ्याकडे 5-50 सर्टिफिकेट आहेत, परंतु खरा सत्कार माझा शक्ती मिल कंपाऊंडमध्येच त्या केसबद्दलच झाला. असे खूप स्केचेस मी केलेले आहेत, पण ते मोबाईल चोरी पॉकेटमार एवढे बारीक सारीक चित्र मी काढत नाही, मोठे केसेस असतील तेच मी करतो आणि ते सक्सेस होतात. म्हणजे अशा ना तशा करून तुमचं कनेक्शन मुंबई पोलीसबरोबर आहे, जसं तुम्ही बोलला की तुम्हाला इन्स्पेक्टर बनायची इच्छा होती पण ते नाही करता आलं, पण आता तुम्ही मुंबई पोलीसची तुमच्या कलाच्या माध्यमातून तुम्ही त्यांची मदत करताय, मग तुम्हाला हा अनुभव कसा वाटतो की मी पोलीस नाही झालो पण मी पोलीस डिपार्टमेंटमधला एक पार्ट आहे त्याच्यातला की मी मदत करतो आहे, ह्याचं तुम्हाला कसं वाटतं? नक्कीच मला अभिमान वाटतो. मी स्वतःला पोलीसच समज, माझं खरं देशावर प्रेम आहे पहिलं, नंतर महाराष्ट्रावर, नंतर मी माझ्या जातीवर, आणि मी पोलीस म्हणूनच कार्य करत आलो आहे, आयुष्यात कधी खोटं बोललो नाही, आणि मी शिक्षक असल्यामुळे हजारो मुलं माझी कलाकार आहेत, व्यावसायिक आहेत, आणि 35 वर्ष मी चित्रकला क्लास घेतो, 8 पुस्तकांचा मी लेखक आहे, चेतना पब्लिकेशन, गेले 25 वर्ष झालं, 5 भाषेत आहे ऑल महाराष्ट्र आणि गोवामध्ये, आणि मी सगळी माझी मुलं खूप गुणी आहेत, जवळजवळ कुर्ल्यामध्ये 4 मूर्तिकार आहेत, ते 4 मूर्तिकार माझे विद्यार्थीच आहेत. तुम्ही म्हणाला तुम्ही क्लासेस घेता, तर तुम्ही आर्टिस्ट म्हणून ड्रॉईंग क्लासेस पण घेत असाल, मग तुमच्याकडे कुठल्या कुठल्या वयाचे कुठल्या कुठल्या स्टँडर्डचे मुलं येतात शिकायला, प्रोफेशनल येतात का लहान मुलं येतात, म्हणजे तुम्ही त्यांचं एक म्हणतात ना की प्रोफेशन आर्टिस्ट म्हणून त्यांना बनायचं आहे, मग तुम्ही त्यांना त्याच्यामध्ये मदत करता का, आणि ड्रॉईंगमध्ये अजून कुठले कुठले व्हरायटीज तुम्ही देता, म्हणजे जसं चारकोल पेंटिंग आहे किंवा नॉर्मल स्केच आहे किंवा दुसरे काही काही, आता आजकाल जसं मी चारकोलबद्दल म्हणते तसं अजून काही व्हरायटीज आहे का? खूप व्हरायटीज आहेत. मी इयत्ता पहिलीपासून ते ग्रॅज्युएट झालेली मुलं देखील कॉलेज कुमार माझ्याकडे आता क्लासला येत आहेत, गेले 35 वर्ष मी क्लास घेतो आहे, आणि या क्लासमध्ये मातीकाम, क्ले मॉडलिंग हे पण मूर्त्या मी बनवायला शिकवतो. मी स्वतः वूड आर्टिस्ट आहे, लाकडावरती मूर्त्या कोरलेल्या आहेत, मातीवर केलेल्या आहेत, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या केलेल्या आहेत, परत दगडांवरती मूर्ती कोरलेली आहे, आणि सर्व वाद्य वाजवतो, माउथ ऑर्गन, कीबोर्ड, बेंजो, ढोलकी, आणि चांगला आवाज होता, पण गेल्या 13 वर्षापूर्वी मला आवाजाचा कॅन्सर झाला होता, 14 लाईट मी घेतल्या, तेव्हापासून माझा शक्यतो मुकेशच्या आवाजाची गाणी मी गायचो, तर आता मी पेटी वाजवायला बसलो तर डोळ्यातनं पाणी येतं, आवाज येत नाही म्हणून, मग तो राग मी पेटीवर काढतो सर्व. आणि बरीच मुलं माझ्याकडे कलाकार, रांगोळीपासून 100 विद्यार्थी रांगोळीकार आहेत, असे डेकोरेशनला, गणपतीला अशी बरीच मुलं काम करतात, इलेक्शनला, प्रत्येक इलेक्शन म्हटलं की मी एवढं काम करायचो की प्रत्येक इलेक्शनला स्कूटर घ्यायचो, कधी व्हिडिओ कॅमेरा घ्यायचो, म्हणजे एका महिन्याची कमाईवर मी करायचो, पण आता कम्प्युटरचा जमाना आला आहे त्यामुळे आता कमाई कमी झाली, पण मी क्लास मात्र बिना जाहिरातीचा घेतो, व्यवसाय म्हणून नाही, अवघी 200 रुपये फी घेतो मी. मग असं म्हणायला हरकत नाही की तुम्ही ऑलराऊंडर आर्टिस्ट आहात. इथे आम्ही बघतोय की हार्मोनियम आहे, तबला आहे, पेंटिंग आहे, तुम्ही जसं सांगितलं की लाकडावर पण तुम्ही कार्विंग करता, मग त्याचे काही आम्हाला सॅम्पल्स बघायला भेटतील का? ती आहे स्वामींची, आणि माझ्या वडिलांचा पुतळा केलाय तो तिकडे. अच्छा, ते काय POPचं आहे का? आधी मी मातीचा बनवला मोल्ड, मातीच्या मोल्ड नंतर फायबरचा पीस बनवला, आणि ते वॉटर पेंटिंग आहे, अवघ्या 20 मिनिटात पेंटिंग केले, माझे विद्यार्थी आहेत ते दोन्ही,
आणि इथे लावलेले सर्व पेंटिंग हे घाईत केलेले आहेत. या पोलीस स्केचेसमध्ये रोज एक दोन शाळा करून क्लासेस करून मला एक्झिबिशन कधी करता नाही आलं. एकच एक्झिबिशन झालं माझ्या शाळेला 60 वर्षे पूर्ण झाली. माझ्या शाळेचं नाव चेंबूर एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळा. आमचे मुख्याध्यापक कांबळे सर यांनी मला ती संधी दिली. मग मी 2 महिन्यात पेंटिंग केले आणि तेव्हाचे शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं. तेवढंच एकमेव माझं एक्झिबिशन झालं. नाहीतर हे सगळं जीवन मी सगळं देशाला वाहिलेलं आहे माझी कला. तुमचे स्टुडंट्स ते स्पर्धामध्ये पार्ट घेतात का? तुम्ही कधी स्पर्धेत पार्ट घेतला आहे का आर्टिस्ट म्हणून? मी शाळेत लागल्या ड्रॉइंग टीचरची पण शिक्षक स्पर्धा व्हायची. तर मी लागल्या लागोपाठ 3 वर्ष पहिला नंबर मुंबईतून मला मिळाला. नंतर 4थ्या वर्षी मी भाग नाही घेतला. मग शिक्षण अधिकारी आबासाहेब जाधव ते म्हणाले तुम्ही का नाही घेत भाग? म्हटलं नाही, 3 वर्ष झालं, कधी चुकून दुसऱ्यावर आलो तर माझा अपमान होईल आणि माझा यातला ह्याच्यात अभ्यास आहे. मग त्यांनी मला परीक्षक म्हणून ठेवलं आणि एका ठिकाणी शिक्षक म्हणून लेखक म्हणून मला 8 पुस्तकांचा लेखक बनवलं. तेव्हापासून मग मी परीक्षण म्हणून हजारो शाळेचं परीक्षण पाहुणे म्हणून जातो. एक विशेष सांगायचं होतं, 2 फिर्यादी असे होते या 25-30 वर्षाच्या काळात की त्यांनीच मर्डर केलेली होती पण त्याच्याशी गोड बोलून त्यांचं व्यक्तिमत्व पाहून त्यांचा अभ्यास पाहून त्यांची सायकोलॉजी करून ॲक्च्युली जो फिर्यादी येतो तो एकदम त्यासाठी ते नाविन्य असतं, प्रथम आलेलं असतं. पण त्याच्याशी मी गोल छान बोलून त्याकडनं काढून घेत असतो. मग तो लेफ्टी आहे का राईटी आहे, त्यांनी किती लांबून पाहिलं, किती वेळ पाहिलं, किती अंधार होता, किती उजेड होता, किती पाहिलं की नाही, नी नक्कीच पाहिलं का, खोटा बोलतो की खरा बोलतो आहे, आणि वर्णनावर्णन ते कळतं तो खोटा किती बोलतो आहे खरं. तर त्यातून पोलिसांना मी सांगितलं होतं ही मर्डर कुणीही केलेली नाही, ह्यांनीच केलेली आणि आधीच व्यक्त केलं होतं आणि ते खरं ठरलेलं आहे. असं म्हणायला हरकत नाही की तुम्हाला एक म्हणतात ती देणगी दिली आहे आर्टिस्ट म्हणून, एक देणगी दिली आहे की तुम्ही सायकोलॉजीनी पण लोकांना ओळखलं जातं. त्यांचं जसं तुम्ही वर्णन केलं की तो लेफ्टी आहे का राईटी आहे, तो किती खोटं बोलू शकतो किंवा तो कसं वर्णन करू शकतो, ह्याची देणगी तुम्हाला मिळाली आहे. मग ह्याच्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं? मुळात मी कॉलेजला 3 वर्षे सायकोलॉजी विषय होता प्लस चाईल्ड सायकोलॉजी होती प्लस मी स्लम एरियात वाढल्यामुळे बेंजो वाजवताना कोण नाचताना कुठं बघतो आहे कुणाला दाखवतो आहे अशी सावली बाजूनी गेली तर कावळ्याची गेली का चिमणीची गेली आणि बरेच लोक माझ्या नजरेसमोरून कोण नगरसेवक झाले आहे कोण आमदार झाले आणि कोण गरजुले आहेत कोण काय पाकिट मार आहेत मी खूप जवळून पाहिलेलं आहे, गँगवार पाहिलेली आहे. त्यामुळं मला मी जर एखाद्या बंगल्यात जर लहानचा मोठा झालो असतो तर एवढा अभ्यास झाला नसता, तेवढा मला होतो. आणि त्याच मुलांसाठी मागासवर्गीय तळागाळातील मुलांना मी कलाकार बनवतो आणि त्यांना होतकरू बनवून स्टँड करतो त्यांना आणि खूप मोठे कलाकार झालेत. जो 4 मुलं तर माझे आर्ट डायरेक्टर आहेत, 5 जणं माझगाव डॉगला सेवा करतायत आणि 4-5 जणं तर मूर्तिकार आहेत, रांगोळीकार तर 100 आहेत, असे खूप विद्यार्थी आहेत माझे. एक शेवटचा आणि महत्त्वपूर्ण प्रश्न, तुम्ही जसं म्हटला की तुम्ही पोलिसांची मदत करता आणि क्रिमिनल्सला पकडण्यामध्ये त्यांची मदत होते, तर तुम्हाला भीती नाही वाटत की कुठला क्रिमिनल किंवा कुठे आहे ते रिस्की होऊ शकतं किंवा कुठला क्रिमिनल एक डोळा ठेवू शकतो, एक रिस्क वाटतं आपल्याला जसं पोलीसचं काम असतं तसंच? आलं होतं तसं. 15 वर्षापूर्वी शाहिद आझमी म्हणून इथे एक वकील कुर्ल्याच्या टॅक्सीमन कॉलनीमध्ये राहिला होता, त्याची मर्डर झाली होती. बाहेरचे कोण आले आणि गोळ्या मारून गेले ग्राउंड फ्लोअरला. तर कुर्ला पोलीस ठाण्याने मला घेऊन पंचनामा केला आणि एवढी चौकशी मी केली. त्या वॉचमॅननी सांगितलं तसं मी चित्र काढलं. 48 तासात गुन्हेगार सापडले. तेव्हा माझ्या घरी फोनची लँडलाईन होती तर मला फोन आला होता, मी भरत नेपाळी बोलतो आहे म्हणून तुला उडवेन. तेव्हा मी बोललो अरे तुझ्यासारखे असे 200 आरोपी पकडले गेलेत, उडलं त्या देशाच्या किनारा जसे सैनिक आहेत तसं मी आज सैनिक आहे, शहीद होईल अजून काय होईल अशी धमकी आली होती. तर परत काय आली नाही आणि मला कधी भीती वाटलीच नाही. उलट मी कधी रस्त्याने जाताना कुणी कोणाची छेड जरी काढली
तरी मी बाईक साईडला घेतो आणि बिंदास जातो आणि पकडून पोलिसांच्या हवाले देतो. मला सहन होत नाही सर, अन्याय कोणावर झालेला. आणि जर्मन बेकरी बॉम्बस्फोटचे पण स्केचेस मी काढलेत. परत राहुल राज फायरिंग, त्यांचे कोर्टात केसेस चाललेले, ते ॲक्शन चित्र दातेसाहेबांनी माझ्याकडनं करून घेतलेले आहेत. परत नरेंद्र दाभोळकरांचं पुण्याला जाऊन मी स्केच केलेलं आहे. अशी मोठमोठी खूप स्केचेस काढलेले आहेत आणि हे सर्व शाळा करून करतो आहे मी. मग बघितलं तुम्ही की एका कलाकारचा प्रवास कसा होता. त्यांची इच्छा होती की त्यांनी पोलीसमध्ये जाऊन इन्स्पेक्टर व्हावं, पण असं नाही तसं ते एका पोलीसच्या कामाबरोबर जुळले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट FS पटेलबरोबर, DRV न्यूज मराठी, मेघा खाडे.